नमस्कार, मी पद्मजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण झटपट तयार होणारी मटार इडली कशी करायची ते पाहणार आहोत. अतिशय झटपट तयार होते आणि नाश्त्यासाठी मस्त प्रोटीनयुक्त अशी ही रेसिपी आहे. आपण या व्हिडिओमध्ये झटपट तयार होणारी हिरवी चटणीही दाखवलेली आहे. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे मटार इडली बनवण्यासाठी एक वाटी मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत. हा व्हिडिओ मी थोडासा आधी बनवलेला आहे त्यामुळे मी येथे फ्रोझन मटार वापरलेले आहेत. हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये मटार भरपूर येतात तर तुम्ही ताजे मटारही वापरू शकता. मटार आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले. आता त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडीशी कढीपत्त्याची पाने घातली येथे धुवून. त्यानंतर थोडंसं आलंही आपण बारीक तुकडे करून घातलेलं आहे आणि आता हे थोडंसं ओबडधोबड असं आपण फिरवून घेतलं. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं. सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाहीतर पाणी एकदम बारीक करताना बाहेर येऊ शकतं. त्यामुळे आधी आपण थोडंसं ओबडधोबड बारीक करून घेतलं आणि नंतर पाणी घालून याची चांगली फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे. मस्तपैकी हिरवीगार अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. ती आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर येथे सर्व पेस्ट आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. खूप छान चवीला ही इडली तयार होते आणि मटार यामध्ये वापरल्यामुळे प्रोटीनयुक्त अशी ही इडली तयार होते. टिफिनमध्ये पण तुम्ही मुलांना देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता. यामध्ये आपण 1.5 वाटी बारीक रवा घालणार आहोत. तर 1 वाटी मी सुरुवातीला घालून घेतला, अजून 1/2 वाटी बारीक रवा आपण येथे घातलेला आहे. रवा या पेस्टमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. जाड रवा न वापरता आपल्याला येथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे. आता यामध्ये 1/2 वाटी दही घालून घ्यायचं आहे. दही आपण घातल्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा 2 मिनटं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे. तर यामध्ये मी 1 वाटी पाणी घालून घेतलं. थोडंसं मिक्स करून बघूया. अजून जर पाणी लागलं तर आपण यामध्ये ॲड करू शकतो. पण सुरुवातीलाच एकदम तुम्ही जास्त पाणी टाकू नका, नाहीतर हे बॅटर पातळ होऊ शकतं. 1 वाटी पाणी घालून घेतल्यानंतर मिक्स करून घेतलं. अजून थोडंसं मला लागणार होतं पाणी, त्यामुळे मी येथे 1/2 वाटी पाणी घालून घेतलं पुन्हा एकदा. म्हणजे 1/2 वाटी रव्याला आपण 1/2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. रव्यामध्ये पाणी टाकल्यानंतर रवा चांगला फुलतो आणि हे मिश्रण दाटसर होतं. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे मिश्रण आणि 10 मिनटं हे बॅटर आपल्याला भिजत ठेवायचं आहे झाकून. 10 मिनटानंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे सुरुवातीला आपण थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे. आता रवा आपला चांगला भिजेपर्यंत येथे आपण तडका तयार करून घेणार आहोत. तर तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल तापल्यानंतर आपण मोहरी घालून घेतली. मोहरी चांगली तडतडली की लगेचच जिरेही घातलेले आहे. जिरेही चांगले तेलामध्ये फुलू द्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती टाकायची आहे. तर येथे उडदाची डाळ आपण टाकून घेऊयात. हा तडका पॅन थोडासा छोटा असल्यामुळे मी गॅस बंद करून घेतला. आता आपण यामध्ये उडदाची डाळ पूर्ण घालून चांगली परतून घ्यायची आहे. तर येथे उडदाची डाळ आपण सर्व घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊयात. पुन्हा एकदा मी गॅस सुरू करून घेतला आणि चांगली आपण तेलामध्ये 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहोत. जास्त वेळही परतायचे नाही, फक्त 2 ते 3 मिनटं आपण परतून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात. आता ही जी आपण फोडणी करून घेतलेली आहे ही आपल्याला ह्या बॅटरमध्ये घालायची आहेत. 10 मिनटे झालेली आहेत. आपण यामध्ये ही फोडणी घालून घेतलेली आहे. उडदाची डाळ खूप छान लागते ह्या इडलीमध्ये. तर तुम्ही पण असा हा तडका घालून ही इडली नक्की करून पहा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मी हातानेच टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात मिठाचा वापर करू शकता. साधारण मी येथे 1 चमचा मिठाचा वापर केलेला आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, नाहीतर मिठाचे त्यामध्ये गोळे राहू शकतात. हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. या बॅटरमध्ये आपण ही फोडणी घालून घेतलेली आहे, त्यामुळे वेगळं तेल टाकायची गरज नाही. तेलामुळे इडली चांगली जाळीदार आणि हलकी होते. येथे आपण भांड्यामध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे. पाणी चांगलं गरम होईपर्यंत इडलीच्या प्लेटला आपण तेल लावून घेऊया. सर्व प्लेटला आपण तेल लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने प्लेटला तेल लावून घेतल्यामुळे इडली खाली चिटकत नाही, व्यवस्थित निघते. तर या बॅटरमध्ये सर्वात शेवटी आपल्याला 1 इनोचं सॅचेट पूर्ण टाकायचं आहे. एवढ्या प्रमाणासाठी 1 सॅचेट मी टाकलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला पटपट पटपट हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच ही इडली आपल्याला लावून घ्यायची आहे. अजिबात याला वेळ व्हायला नको.
तर येथे पाहू शकता इनो आपण यामध्ये ॲड केल्यामुळे हे मिश्रण थोडंसं फ्लफी झालेलं आहे, फुगलेलं आहे. आता आपण ह्या प्लेटमध्ये 2-2 चमचे असं हे मिश्रण घालणार आहोत. तुमच्या इडलीच्या प्लेटमध्ये जेवढं मिश्रण बसेल तेवढं तुम्ही घालू शकता. इडली नंतर फुगते त्यामुळे थोडंसं कमीच घालायचं. तर येथे 4 प्लेटमध्ये मी हे बॅटर घालून घेतलेलं आहे. सर्वात खालची प्लेट आपण ठेवून घेतली आणि पहिल्या प्लेटला जे होल आहे त्याच्यावर दुसरी प्लेटची इडली यायला हवी आणि अशीच आपल्या अल्टरनेट प्लेट ठेवून घ्यायच्या आहेत. तर येथे 4 प्लेट मी ठेवून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. आता आपल्याला 10-12 मिनिटांसाठी ही इडली लो फ्लेमला स्टीम करून घ्यायची आहे. तर येथे आपली इडली वाफेपर्यंत आपण पटकन चटणी करून घेऊया. झटपट चटणी ही तयार होते. मिरचीचे तुकडे घेतले, आलं घेतलं, लसूण घेतला. आता यामध्ये कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घातली. कोथिंबीरही आपण धुवून कट करून घातलेली आहे. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता हे थोडंसं आपल्याला फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर 1/2 वाटी दाळवे घालून घेतले, 1 वाटी खोबऱ्याचा केस घालून घेतला, चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा साखर घातली आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं दही किंवा ताक घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं फिरवून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे. झटपट आपली ही चटणी तयार झालेली आहे. ओलं खोबरं नसेल तर अशी ही खोबऱ्याचा केस वापरून झटपट चटणी तुम्ही तयार करू शकता. चवीलाही खूप छान होते, ओल्या खोबऱ्याचीही गरज नाही. अशी ही चटणी तुम्ही झटपट तयार करू शकता. कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि चटणी पातळ करून घ्यायची. आता 10-12 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्त आपली इडली टम्म फुगलेली आहे. अशी ही मटार इडली नक्की करून पहा. तर येथे चाकूने चेक करून घ्यायचं, इडली मस्त झालेली आहे. कुठेही चाकूला बॅटर चिटकलेलं नाही. इडली आपली व्यवस्थित तयार झालेली आहे. आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि इडली आपल्याला थंड करून घ्यायची आहे. इडली थंड झाल्यानंतरच आपल्याला ती काढून घ्यायची आहे. इडली गरम असताना कधीही प्लेटमधून काढू नका. येथे पाहू शकता मस्त हिरवीगार अशी ही आपली मटार इडली तयार झालेली आहे. खूपच पौष्टिक पण आहे कारण यामध्ये आपण मटार वापरलेले आहे आणि मटारमध्ये खूप सगळ्या प्रमाणात प्रोटीन असतं. तर अशी ही इडली तुम्ही मुलांना लंच बॉक्समध्ये देऊ शकता. संध्याकाळच्या जेवणामध्ये जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर झटपट तुम्ही ही इडली तयार करू शकता. नाश्त्यामध्येही तुम्ही बनवू शकता. अतिशय मस्त जाळीदार अशी ही आपली इडली तयार झालेली आहे. तर येथे पाहू शकता जवळून तुम्ही खूपच छान इडली तयार झालेली आहे. तर तुम्ही पण ही मटार इडली आणि हिरवी चटणी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.